डब्ल्यू एस न्यूज मध्ये स्वागत आहे। आज चांदूरमध्ये भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सिमेंट काँक्रीट व काँक्रीटीकरणचा सुरू झालेला आहे। चांदूर रेल्वे शहरात वीरेंद्रभाऊ जगताप, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप आणि यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रयत्नाने शहराला 60 कोटी रुपये चा विकास कामाकरता मिळालेला आहे। आपण बघू शकतो का या ठिकाणी कशाप्रकारे भूमिपूजन सोहळा सुरू आहे। सध्या आपण महालक्ष्मी नगरात या नगरीमध्ये आलेलो आहे आणि इथे सुद्धा भूमिपूजन होत आहे आणि यावेळेस नगरीचे नगराध्यक्ष सिट्टूदादा सूर्यवंशी आणि माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते हे भूमिपूजन सुरू आहे। सध्या आपण महालक्ष्मी शहरातील महालक्ष्मी नगर या परिसरात आहे। तर आपल्या सोबत आपल्या नगरीचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप आहे, पण त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणतात। भाऊ, तुम्ही यशोमतीताई आणि तुम्ही हा निधी खेचून आणला आहे शहरासाठी 7 कोटी रुपये, याच्याबद्दल तुमचं काय? नाही, 2 वर्ष कोरोनाच्या काळामुळे महाआघाडी सरकारजवळ निधीची कमतरता होती, परंतु यावेळेस आदरणीय आमचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर आणि मी स्वतः नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व लोकांनी, नगरसेवकांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याच्या माध्यमातून हा भरघोस निधी शहरासाठी मिळालेला आहे। त्याचे कार्यारंभ आदेशसुद्धा झालेले आहे आणि आता ते कामं लवकर सुरू होते। निश्चितच आपल्यासोबत आपल्या शहराचे नगराध्यक्ष सिट्टूदादा सूर्यवंशी आहेत, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। तुमचं काय सांगू शकता निधी आणल्याबद्दल शहराचा विकास? सर्वप्रथम मी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई व माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांचे आभार मानतो की त्यांनी हा निधी अतिशय परिश्रम करून आम्हाला 7 कोटी रुपयाचा निधी दिला। वैशिष्ट्यपूर्णमध्ये 3 कोटी, दलितोरमध्ये 1.5 कोटी आणि अण्णाभाऊ साठे यामध्ये 2.5 कोटी रुपये, आणि या कामाचे सर्व प्रोसेस झाली आहे आणि प्रारंभ जो सांगितला भाऊ की वर्क ऑर्डरसुद्धा झाले आहे आणि आम्ही भूमिपूजन पण करत आहे आणि येत्या 8 दिवसात या कामाची आम्ही सुरुवात करू अशी ग्वाही देतो सर्व लोकांसमोर व भाऊचे पुनश्च आभार मानतो। निश्चितच आपण बघू शकतो इथे संपूर्णपणे काँग्रेसचे नगरसेवक आणि सदस्यसुद्धा या ठिकाणी या भूमिपूजनाला उपलब्ध आहे आणि निश्चितच शहराच्या विकासासाठी हे भूमिपूजन सुरू आहे। अशातच आपल्यासोबत चांदूर रेल्वे नगर परिषदेला संपूर्णपणे 7 कोटीचा निधी येऊन शहराच्या विकासासाठी या सर्व गोष्टीला माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप आणि यशोमतीताई ठाकूर आणि नगरीचे नगर जगताप आणि यशोमतीताई ठाकूर आणि नगरीचे नगराध्यक्ष सिट्टूदादा सूर्यवंशी यांना श्रेय देऊन चांदूर रेल्वे नगरीचा विकास होत आहे। मी मंगेश बोबडे, चांदूर रेल्वे, अमरावती। आमच्या त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.wsnews.com भेट द्या। धन्यवाद।